प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी निर्णय इन्व्हाइट केले या पीटीसी मधील एक दिग्गज संघाला फलंदाजी करण्यासाठी अर्थात बबलू पाटील यांचा संघ विकी स्पोर्ट्स कोक्से पुन्हा एकदा समालोचक कक्षामध्ये नक्कीच आपल्या सर्वांचे लाडके समालोचक आणि माझे सुद्धा प्रेरणा स्रोत आहेत माझे जीवलग मित्र अजय घरत. धन्यवाद सूरज. सभी को एक बार फिर से अजय घरत का प्यार भरा नमस्कार. सुपर संडे और सुपर संडे की ये दूसरी पेशकश स्वर्गीय हेमंत स्मृति चषक 2020 में बबलू और बंटी आए हैं पारी की शुरुआत करने के लिए. पहली गेंद लेकर टाइगर. ओहो, इनसाइड आउट खेलने का प्रयास. काफ़ी दूर से बल्ला चलाया था. दिशाहीन गेंद है. वाइट का इशारा करते हुए अंपायर शानू कुरेशी. अंपायरिंग बहुत बढ़िया रही है, इसमें कोई संदेह नहीं है. त्रिशूल की जो बॉलिंग है पिछले मैच में थोड़ी सी लचर रही थी. कहीं ना कहीं लेंथ में लाइन में गलतियां हुई थी. 20 रन भी खर्च किए थे तो उसमें सुधार करना होगा. ये नया मैच है, एक नए सिरे से शुरुआत करनी होगी. पुनः एकदा त्रिशूल और विकेट ला. पावलांचा उपयोग केलाय. ओहो हो, खूपच चांगला चेंडू. आणि पहिला चेंडू जर आपण पाहिला तर स्वेर होता. त्यानंतर थोडासा नक्कीच निराश स्वतःला मानत होता, अर्थात निराशा त्याच्या चेहऱ्यावर झळकत होती. त्यानंतर मात्र कमबॅक करतोय. एक मोठा खेळाडू आहे. पी टी सीमधील मागील काही वर्षापासून प्लेअर ऑफ द इयर हे अवॉर्ड या खेळाडूच्या नावावर राहिलेले आहेत. बबलू पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकर इनला. हा खुटाप्याचा चेंडू आहे, फटका फसलाय मैदानाच्या आतमध्ये चेंडू. ओहो हो, हा जेल खूपच महत्वाचा होता, खूपच निर्णायक होता. म्हटलं जातं की भाजलेल्यावर मीठ टाकणं तशा प्रकारचं हे दृश्य आहे. चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय चार धावांसाठी. वाकई में काफी महत्वपूर्ण गेंद थी ये. कैच लिया भी जा सकता था लेकिन जज ही नहीं कर पाए. वहां पर विष्णु शॉट फाइन लेग पर फील्डिंग कर रहे. हालांकि आसान मौका नहीं था, अंदाजा ठीक तरह से लगा ही नहीं पाए. पीछे दौड़ना शुरू किया था उन्होंने लेकिन गेंद तक पहुंच नहीं पाए और चौके के साथ आखिरकार खाता खुलता हुआ बबलू पाटील का. त्रिशूल की अगली गेंद इस बार लॉफ्ट कर दिया है. एक घुटना नीचे टिकाते हुए डाउन द ग्राउंड खेल दिया है. 6 रन. नक्कीच नावाचा जयजयकार सचिन पाटील साहेबांचा आहे. नावाचा जयजयकार आमच्या साजिद नक्कीच भाई शेख यांचा सुद्धा आहे आणि स्वर्गीय हेमंत स्मृती चषकाचा सुद्धा जयजयकार होत असताना बबलू पाटील याला जीवनदान देणं किती धोक्याचं आहे हे त्याने दाखवलंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा संधी आहे, परंतु नशिबाची साथ, नशिबाचा चौकार येतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे चार धावांसाठी. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील की तीनदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील. ऐसे शॉट्स के लिए आप फील्ड नहीं सजा सकते हो. शॉट फाइन लेग पर खिलाड़ी है, शॉट थर्ड मैन भी है लेकिन गेंद विकेट कीपर के ऊपर से चली गई थी. किस्मत वाले 4 रन मिलते हुए बबलू पाटील को अच्छी शुरुआत यहां पर विकी स्पोर्ट्स कुक से टीम की इस क्वार्टर फाइनल मैच में. 15 रन बिना किसी नुकसान के पहले ओवर का खेल प्रगति पर. इस बार फुल टॉस थी लेकिन फायदा नहीं उठा पाए. हवा में बीट होते हुए रफ्तार में चकमा खा गए वहाँ पर बबलू पाटील. फिर से आगे निकले थे. कदमों का अच्छा इस्तेमाल करते हैं वैसे भी देखा जाए तो बबलू पाटील. और उनकी ये रणनीति रहती है कि पहले ही गेंद से अटैक किया जाए. कोई भी बॉलर क्यों ना हो उनके सामने आक्रमण करते हैं और अनसेटल कर देते हैं पूरी तरह से बॉलर को. टाइगर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. पिवनचं षटक आपण पाहतोय. आउटफील्डमध्ये पाहिलं तर दोन क्षेत्ररक्षक आहेत, लॉंगन आणि मिड विकेट. ओवर द विकेट फुल टॉसमध्ये घेतलाय अफलातून शॉट. लांगोपच्या डोक्यावर गगनभेदी षटकार. जबरदस्त फुटवर्क. फिर से तेज गेंद की थी वहां पर त्रिशूल ने, टाइगर ने, लेकिन सही टाइगर तो सामने है. कदमों का इस्तेमाल बबलू टाइगर. लाजवाब टाइमिंग, बिल्कुल बल्ले के बीचों बीच लेकर खेला था सीधे बैट से 6 रनों के लिए. तो इस तरह से पहला ओवर समाप्त होता हुआ दमदार शुरुआत देखने को मिल रही है विकी स्पोर्ट्स कुक से टीम की. टॉस हारकर पहले बल्लेबाजी करते हुए 21 रन बिना किसी नुकसान के. नक्कीच चुका मैदानाच्या आतमध्ये झाली, आता चुका सुधारणं खूपच गरजेचं आहे. चुकणं ही नक्कीच प्रकृती आहे, मान्य करणं स्वीकृती आहे, संस्कृती आहे आणि सुधारणा करणं ही प्रगती आहे. कारण बबलू पाटील याचा झेल सोडणं अर्थात स्वतःच्या पावर कुलाटी मारणं किंवा स्वतःच्या संघाला अडचणीत आणण्यासारखं आहे. परंतु म्हटलं जातं की नशीब हे एखाद्या लिफ्टप्रमाणे असतात.
जे नक्कीच नशिबाची लिफ्ट कधीही बंद होऊ शकते, परंतु मेहनत ही एखाद्या नक्कीच सिड्यांप्रमाणे असते, ती निरंतर आपल्याला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जात असते. बबलू पाटील याला नक्कीच नशिबाची साथ लाभली आणि त्याचा इथे मात्र तो फायदा उचलताना दिसतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर षटक क्रमांक पहिले इथे समाप्त झालाय, 21 धावा, खूपच महागडे षटक. मागील सामन्यामध्ये सुद्धा 20 धावा खर्च केल्या होत्या टायगर यानं. नवीन षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू स्वेर आहे, व्हाईटचा इशारा. सकाळचं सत्र आहे, नक्कीच एक्सरसाइज पंचांसाठी सुद्धा खूपच महत्वाची आहे. त्यासाठी मात्र गोलंदाजांनी इथे मात्र त्यांना सहकार्य केले. व्हाईटच्या रूपाने चेंडू इथे मात्र फेकण्यात आलेला आहे. परेश महाजन मुख्य अंपायर की भूमिका में मैन फ्रॉम कोंडगाव. इस बार पहले ही खेल बैठे थे, गेंद थोड़ी धीमी आई थी और यहाँ पर रनआउट का चांस, लेकिन निशाना चूक गया और गेंद जा रही है बाउंड्री लाइन की तरफ. अच्छा बैकअप वहाँ पर, बाउंड्री की नजदीक गेंद को रोका गया है, लेकिन तब तक दूसरा रन भी पूरा करते हुए दोनों भी भाई बंटी और बबलू दो रन लेग बाय के जरिए ये रन आते हुए. अच्छी गेंद थी हालांकि, और डायरेक्ट हिट लगता तो निश्चित रूप से बैट्समैन आउट हो जाते. कुकसे टीम साठी महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले एक जबरदस्त व्यक्तिमत्व, माझेसुद्धा जवळचे मित्र आहेत सुलतान खलीफा, यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेनं खूपच चांगल्या पद्धतीने खेळून काढला आहे, गॅप शोधता आले नाही आहे. दरम्यान एक धाव कम्प्लीट. तर पोलीस, वकील, डॉक्टर हे सर्वच या खेळाशी जोडलेले आहेत. जणू काही ही एक माळ आहे आणि त्या माळीला नक्कीच मन्यांना विणण्याचं कार्य हा क्रिकेटचा धागा करतोय. निश्चित रूप से बबलू पाटिल के पास एक बार फिर से स्ट्राइक, 20 पर बैटिंग करते हुए 119 रन कुल मिलाकर अब उनके हो चुके इस टूर्नामेंट में. उनसे आगे केवल सुरेश पारदी है जिनके नाम 129 रन है. ओहो, हवा में खेलना चाहते थे, बल्ले की टो पर लगी है, खेलना चाहते थे स्क्वेयर लेग पर, लेकिन गेंद चली गई वाइड मिड ऑन पर, कोई रन नहीं इस गेंद पर. आज पाहिलं गेलं तर अजय बबलू पाटिल आत्मविश्वास नक्कीच आहे, परंतु आत्मविश्वासपूर्वक त्याचे फटके पाहायला मिळत नाही आहेत, कारण मिडल योग्य पद्धतीने झाले नाहीत आणि बरेच फटके जर आपण पाहिले तर मिस टायमिंगसुद्धा झालेले आहेत आणि या कुठेतरी त्याचं लक्ष जे आहे ते विचलित झालेलं पाहायला मिळतं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, ड्राईव्ह केला जाते, लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. अगदी चेंडू घरंगळत गेला होता, सिंगल पूर्ण केली जाते. थोडासा स्ट्रगल करतोय कारण दोन झेल उडाले होते, त्यानंतर निर्धाव चेंडूसुद्धा तो खेळलाय. एक षटकार निश्चितपणे आपण पाहिला कारण फुलटॉस चेंडू होता. दरम्यान चांगली गोलंदाजी करतोय ऋतिक, संघाची धावसंख्या आहे 26 धावा धावफळकावर. काफी अच्छा ओव्हर अभी तक घट रहा है, लेकिन इस बार फुलटॉस गेंद घुमा दिया है गैप में, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, बंटी के बैट से शानदार चौका. कोशिंबीर संघाचा जर विचार केला तर टायगर नावाचा एक खेळाडू त्यांच्या संघामध्ये आहे, परंतु खरा क्रिकेटचा टायगर बबलू पाटील विकी स्पोर्ट्स कोक्से संघामध्ये आहे. इथे मात्र बंटी बरसतोय, यावेळेस मात्र अफलातून शॉट आहे, मिडल ऑफ द बॅट ओव्हर द मिड विकेट बाउंड्री, लॉंग लॉंग वे फॉर ग्लोरियस सिक्स. जे 38 पर पहुंचता हुआ स्कोर, उम्दा शॉट, ऊंची बैकलिप का इस्तेमाल किया, बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया था मिड विकेट बाउंड्री के बाहर. और अब कहीं ना कहीं सही मायनों में बंटी पाटिल के बैटिंग के जो कलर्स है, उनके जो बल्लेबाजी के रंग है, वो देखने को मिल रहे हैं. इस सीजन में उन्होंने बॉलिंग अच्छी की है, इस सीजन में उन्होंने वापसी भी की है, पिछले सीजन में खेले नहीं थे, बॉलिंग तो बहुत बढ़िया कर रहे हैं, लेकिन बैटिंग में कहीं ना कहीं उस तरह के फॉर्म में नजर नहीं आए थे जिसके लिए जाने जाते हैं. लेकिन पिछले दो शॉट्स देखने के बाद ऐसे लगता है कि वाकई में उनका आत्मविश्वास बढ़ गया है, बहुत ही बढ़िया बैटिंग करते हुए. दो ओवर की समाप्ति, स्कोर 38 रन बिना किसी नुकसान के. स्टंप विजन अतिशय उत्कृष्ट कार्य स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. स्टंप कॅमेरा आपण पाहतोय आणि त्याचे हे दृश्य मॅच समरी आपण पाहू शकता. विकी स्पोर्ट्स कोक्से प्रथम फलंदाजी करते, दोन षटकांचा खेळ समाप्त झाला, 38 धावा धावफळकावर. बबलू पाटील याच्या बॅटमधून 20 धावा, 6 चेंडूंचा सामना केलाय. बंटी सुद्धा तितक्याच विस्फोटतेने खेळतोय, अगदी 16 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. या दोन जर खेळाडूंचा जर विचार केला तर हे दोन खेळाडू जेव्हा रंगात आणि ढंगात येतात तेव्हा मात्र स्पर्धासुद्धा ते नक्कीच रंगीन करत असतात, असे खेळाडू आहेत. संघाची धावसंख्या आहे 36 धावा, 36 धावा झाले. थोडंसं करेक्शन, हा स्क्रीन पर भी करेक्शन करना है, 36 रन बने हैं. राम की पहली गेंद बिल्कुल ब्लॉक होल में, ओ नॉन स्ट्राइकर एंड्स पर स्टंप्स पर लगी है, लेकिन कोई नुकसान नहीं, बढ़िया गेंद. राम ठाकरे ने पिछले मैच में भी बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की थी,
हालांकि उम्मीदें ज्यादा थी त्रिशूल से, ऋतिक से, लेकिन राम ठाकरे बहुत ही बढ़िया रिदम में नजर आए थे। दो विकेट चटकाए थे, सिर्फ 5 रन दिए थे अपने ओवर में, और इस मैच में भी बढ़िया शुरुआत की है यॉर्कर गेंद से। अगली गेंद, लेकिन इस बार बल्ले के बीचों बीच लेकर उछाला है बबलू पाटिल के बैट से, झन्नाटेदार स्ट्रोक, 6 रन। हो, खूपच आखुडा टप्प्याचा चेंडू आहे इथे, मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय, अगदी गोलंदाजाने स्वतःच्या झोन मध्ये या चेंडूची फेकी केली होती। कुकसे गावचे या उपसरपंच साहेब बसन म्हणजे या आकाश पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे व्यासपीठाची शोभा वाढवताना। आयोजकांच्या वतीनं त्यांचा स्वर्गीय हेमंत स्मृती चषक 2020 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। विकेट की सख्त जरूरत इस समय कोशिबे टीम को। यह गेंद काफ़ी ज़्यादा शफल कर चुके थे, जोर से बल्ला घुमाया लेकिन गेंद बल्ले पर नहीं ले पाए, वहाँ पर बंटी, अच्छी गेंद, छक्का लगने के बाद अच्छी वापसी भी करते हुए यहाँ पर राम ठाकरे, दोनों भी भाई इस समय डटे हुए हैं क्रीज पर, ठोस और मजबूत आधारशिला रखते हुए अपनी टीम के लिए। स्कोर 43। थोड़ी सी शॉर्ट गेंद वेट करते हुए खेला है लेकिन ठीक तरह से टाइम नहीं कर पाए, गेंद जा रही है डीप मिड विकेट पर, खेलना चाहते थे स्क्वेयर लेग बाउंड्री के ऊपर से, एक ही रन मिलेगा वहाँ पर बंटी को, सिंगल की एक रन भी नहीं लिया है बल्कि बंटी और बबलू, रन आसानी से मिल सकता था लेकिन बबलू ने शायद मना किया वहाँ पर, तो कोई रन नहीं इस गेंद पर, ओवर की समाप्ति होती हुई। 3 ओवर के बाद स्कोर है 43 रन, 43 विदाउट लॉस। दरमियान श्रीराम स्पोर्ट्स जामुलबार टीमच्या खेळाडूंचं सुद्धा इथे शुभ आगमन झाले, आज त्यांना सुद्धा इन ॲक्शन पाहणार आहोत। 129 धावा आतापर्यंत कुठलेला खेळाडू, अर्थात भिवंडीचा एक स्टार खेळाडू सुरेश पारधी, सर्वांचा लाडका सूर्या, त्यांचंसुद्धा शुभ आगमन झालेलं आहे। विजयसुद्धा यालासुद्धा आपण इन ॲक्शन पाहणार आहोत। तर एक जबरदस्त लढाई असणार आहे जय महाराष्ट्र भोईरगाव संघाविरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स जामपाट टीमची। सुरेश पारधी वैयक्तिक सर्वाधिक धावा जमवणारा खेळाडू आहे या स्पर्धेमध्ये, ज्याच्या बॅटमधून एका डावामध्ये आपण तब्बल 65 धावा पाहिल्या, 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि या धावा जणू काही कोसळत आहेत, भरसत आहेत, खोऱ्याने अगदी येत आहेत विकी स्पोर्ट्स कुक्स टीमसाठी। 43 धावा आहेत धावपळकावर आणि विकेट घेणं खूपच अजय गरजेचं असेल, विकेट अजूनही कुठल्या प्रकारे घेता आले नाहीये, पटकावता आले नाहीये शिवशक्ती स्पोर्ट्स कोशिबे टीमला, आणि ही जोडी नक्कीच लाक षटकामध्ये अधिकच आक्रमक होताना आपल्याला दिसू शकते। आने वाले बल्लेबाजों में भी कई अच्छे स्ट्राइकर्स टेनिस क्रिकेट बॉल के ब्लॉक होल में डालने का प्रयास, सीधे बैट से ऑन ड्राइव किया है, दो के लिए जाना चाहते हैं वहां पर और उसके लिए विकेट सैक्रिफाइस करने के लिए भी तैयार हो गए थे बंटी, लेकिन गेंदबाज के हाथ में ही गेंद नहीं आई और दो रन पूरे। ऋतिक का ये दूसरा ओवर, पिछले मैच में भी 2 ओवर्स किए थे आणि मागील सामन्यातील सामनावीर खेळाडू आहे ज्यांना बॅटनं सुद्धा चांगली कामगिरी केली, इथे मात्र चेंडूने चांगली कामगिरी प्रथमतः करावी लागेल। फुलटॉस चेंडू आहे, अगदी हवेत उभा राहिला आहे, मिस टाइम शॉट जज केलं जातंय, गुड कॅच, फलंदाज बाद, पहिला धक्का वीक स्पोर्ट्स कुक्स टीमला, अगदी वाघाची शिकार केली आहे बबलू पाटील, बॅक टू द डगआउट।
बाउंड्री के बाहर बंटी के बैट से शानदार चौका। टाइमिंग एंड सुपर शॉट अपन पाहिला अगदी या मुंबईचं मरीन ड्राइव जितकं सुंदर आहे तितकं सुंदर हा कवर ड्राइव होता बंटियाच्या बॅटमधून। ऋतिक याच्यावर अटॅक केलं जाते, यावेळेस मात्र पायांच्या समोरून खेळलाय, ऑनसाईडच्या दिशेनं गॅप आहे, एका डप्प्यानं चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल, दणदणीत खणखणीत चौकार। कलाइयों का अच्छा उपयोग, थोड़ा सा हेलीकॉप्टर स्ट्रोक की तरह खेला था, प्लेसमेंट लाजवाब था, अपेश शॉट जरूर था लेकिन दो खिलाड़ियों के दरमियान से मिड विकेट बाउंड्री के बाहर 50 रन पूरे होते हुए इस चौके की मदद से विकी स्पोर्ट्स कुक से टीम के कुल रन संख्या 53 रन एक विकेट के नुकसान पर। आने वाले बल्लेबाजों में हम देखें तो महेश पाटिल का आना बाकी है, चेतन पाटिल सबसे अनुभवी खिलाड़ी है, बढ़िया स्ट्रोक प्लेयर है, विशाल एक और खतरनाक बल्लेबाज, कैप्टन पंकज भी अच्छे शॉट्स लगा सकते हैं। इस बार थ्रू द लाइन उठाया है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद और आसान सा कैच, विकेट का पतन होता हुआ बंटी लौटते हुए पेवेलियन में। स्पर्धेचा हा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे, आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि या पहिला क्वार्टर फायनल सामना आहे या स्पर्धेतील विकी स्पोर्ट्स कुक्से वर्सेस शिवशक्ती स्पोर्ट्स कोशिंबे टीम। षट क्रमांक चौथं मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या आहे धावफडकावर 53 धावा, सलामीची जोडी तंबूत परतलेली आहे, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आणि याच षटकामध्ये याद अजय जर पाहिलं तर ऋतिक यानं बबलू पाटील आणि बंटी पाटील या दोन्ही खेळाडूंचं विकेट नक्कीच मिळवलेलं आहे। देखे थोडासा मिस कॅल्क्युलेशन हुआ था, बंटी का बबलू का जो स्कोर है वो 30 था, 30 पर आउट हुए थे। इस बार वाइट गेंद, महेश पाटील नए बल्लेबाज नॉन स्ट्राइकर से इन पर है, मयूर के पास स्ट्राइक है और दोनों भी नए बल्लेबाज है, एक भी गेंद का सामना नहीं किया है दोनों बल्लेबाजों ने, लेकिन ये दो ऐसे बल्लेबाज हैं जो ज़्यादा समय बर्बाद नहीं करते हैं, क्रीज पर जब आते हैं तो पहली गेंद से भी कई बार शुरू हो जाते हैं, बड़े बड़े शॉट्स खेलते हैं, हार्डे बैट से खेलने की कोशिश, थोड़ा सा कम उछालता गेंद में, कोई रन नहीं इस गेंद पर और इसके साथ ही एक सफल ओवर यहाँ पर समाप्त होता हुआ ऋतिक का, चार ओवर की समाप्ति हो चुकी है, विकी स्पोर्ट्स कुक से टीम का स्कोर 54 रन दो विकेटों के नुकसान पर। इसके बाद एक और क्वार्टर फाइनल मुकाबला देखना मत भूलिएगा, जय महाराष्ट्र भोईरपाड़ा वर्सेस श्रीराम स्पोर्ट जांभुलपाड़ा, दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए तुरंत आना है, श्री सचिन पाटिल टॉस बॉक्स में। बिग मैच, अजून एक नक्कीच मोठा सामना असेल, धमाका असेल, आज तर धमाके आणि धमाकेच आपण पाहणार आहोत ब्लास्ट अँड ब्लास्ट या क्रिकेट ग्राउंडवर, कारण आज शेवटचा दिवस आहे आणि चार दिवसातील विजेते संघ आज खेळताना दिसतील आणि सर्व संघांचा जर विचार केला तर अगदी दिग्गज संघ आहेत, मोठे मोठे संघ आहेत आणि मोठे मोठे खेळाडू या संघामध्ये खेळताना दिसतील, सावध संघसुद्धा खेळताना दिसेल मावली स्पोर्ट्स आमने टीमच्या समोर आणि या कालच्या दिवसातील विजय संघ ज्यामध्ये आपण एस के स्पोर्ट्स सापे टीमला नक्कीच पाहणार आहोत आणि जय गणेश वाफळ टीम युवा टॅलेंटेड खेळाडूंनी भरलेला संघ, अगदी नवीन संघ आणि नवीन त्यांची झलक आपल्याला कालच्या दिवसामध्ये पाहा मिळाली। षटक क्रमांक पाचवा आणि शेवटचं ज्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय प्रवीण, शिवशक्ती स्पोर्ट्स कोशिबे टीमच्या माध्यमातून टोलनाका इन पहिला चेंडू ओर द विकेट, उचली आहे, बाउन्स आहे, कटर आहे, इथे मात्र खूपच चांगला चेंडू आणि एक बाउन्सरनं आपल्या गोलंदाजीची सुरुवात करतोय प्रवीण। हालांकि काफी शॉर्ट पिच गेंद तो नहीं थी लेकिन एकाएक उछाल देखने को मिला गेंद में, वन फॉर दी ओवर का इशारा करते हुए अंपायर, लगभग अनप्लेएबल गेंद थी मैं समझता हूँ, कोई भी बैट्समैन होता तो बीटी हो जाता, इतनी खतरनाक गेंद थी। इस बार ओवर पिच ड्राइव किया है, सीधे बैट से वी में खेला है, लॉन्ग ऑफ पर आकाश मौजूद है, सफाई से फील्ड किया, सिर्फ एक रन। स्लॉग षटकामध्ये या फलंदाजांना जवळपास शांत ठेवले आणि हे महत्त्वाचं असेल, कारण शिवशक्ती स्पोर्ट्स कोशिंबे संघाकडे सुद्धा बॅटिंग लाईन चांगली आहे, जर धावसंख्येचा आपण विचार केला तर 55 धावा आहेत, तर 65 जर आत धावसंख्या जर रोखली तर निश्चितपणे पाठलाग करू शकतात, ही क्षमता आहे कोशिंबे टीमकडे। जी हाँ, पिछले मैच में 70 रनों का पीछा किया, हालांकि इस मैच में विकी स्पोर्ट्स कुक्से उनके सामने है और कुक्से टीम की बॉलिंग बहुत ही ज़बरदस्त रहती है, उनके पास चार बहुत ही जबरदस्त बॉलर्स है। शॉर्ट पिच गेंद हुक किया, इस बार गेंद हवा में, दो दो खिलाड़ी प्रयास कर रहे हैं लेकिन दोनों के बीच में जाकर गिरी है,
पहले बाउंस पर फील्ड करते हुए वहां पर विष्णु, आउटफील्ड में अच्छा कार्य कर रहे विष्णु अपने टीम के लिए। पिछले मैच में भी हमने देखा था कि उन्होंने एक बहुत ही बढ़िया कैच लिया था बाउंड्री के नज़दीक, रनिंग कैच लिया था और कुछ बाउंड्रीज भी बचाई थी। शेवटच्या षटकांचा जर विचार केला तर धावगती वाढण्याचा प्रयत्न असतो, वाढवण्याचा प्रयत्न असतो खेळाडूंच्या माध्यमातून, परंतु गोलंदाजांचं मी खास करून कौतुक करेन। जी गती होती, जो मोमेंटो प्राप्त केला होता विकी स्पोर्ट्स कुकसे टीमच्या खेळाडूंनी, ती गती मात्र इथे मात्र कमी पाहा मिळते। हवेत चेंडू खेळलाय मिड विकेटच्या दिशेनं आणि क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये, चेंडू आउट ऑफ द पार्क जातोय, 6 धावांसाठी षटकार। फिर से राइट आर्म ओवर द विकेट, इस बार लोअर फुल टॉस सामने खेल दिया है डाउन द ग्राउंड, दो खिलाड़ियों के दरमियान से बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। या अर्थाने विकी स्पोर्ट्स कुकसे संघाचा हा शॉन पोलक आहे, अगदी गोलंदाजी सुद्धा चांगली आणि फलंदाजी सुद्धा स्लॉग षटकामध्ये खूपच चांगल्या पद्धतीने या मयुराच्या माध्यमातून नियमितपणे पाहा मिळते। आक्रमण कंटिन्यू आहे, प्रवीण या गोलंदाजावर षटकार आला, त्यानंतर चौकार येतोय। शेवटचा चेंडू, संघाची धावसंख्या जर पाहिली तर 67 धावा 67, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर्स इन PTC मयूर पाटील। ओहो, एक और शानदार शॉट लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर, इस बार मिलेंगे 6 रन। सिक्सर के साथ पारी समाप्त होती हुई, कुल स्कोर 73 रन 73, 2 विकेटों के नुकसान पर और 74 रनों की चुनौती कोशिबे टीम के सामने। क्या कमाल का फिनिश किया है, ओवर पिच गेंद थी, हाई बैक लिफ्ट सामने की दिशा में सीधे बैट से जबरदस्त लॉफ्टेड ऑफ ड्राइव। यस, दोन्ही कर्णधार सज्ज झालेले आहेत टॉस बॉक्स मध्ये, या आम्ही आपल्याला घेऊन जातोय। तर 5 षटकांची समाप्ती झाली, प्रथम फलंदाजी करताना विकी स्पोर्ट्स कुकसे टीमनं जमवल्या एकूण 2 बाद 73 धावा आणि 74 धावांचं एक विशाल असं आव्हान शिवशक्ती स्पोर्ट्स कोशिबे टीम समोर हा सामना जिंकण्यासाठी, अर्थात सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी नक्कीच ह्या धावा कोशिबे टीमला जमवाव्या लागतील। सहकार्य दिलेलं आहे खऱ्या अर्थानं, नक्कीच सन्माननीय साजिदभाई शेख यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी कार्य केलेलं आहे, तर त्यांचे नाणफे करणार आहोत। बिग मॅच दुसरा क्वार्टर फायनल गेम आपण पाहणार आहोत, जांभूळपाडा वर्सेस भोईरपाड, तर टॉस जिंकल्यानंतर संघ क्षेत्ररक्षण करत असतात। समोरच्या टीमची बॉलिंग लाईन चांगली आहे आणि बॅटिंग लाईनमध्ये थोडं ते म्हणजे चांगले नाही करत ना, त्याच्यामुळे आम्ही बॅटिंग घेतलेलं आहे प्रथम। नक्कीच, तर फलंदाजी करताना काय वाटतं, 5 षटकामध्ये किती धावा उभारणं गरजेचं आहे समोरच्या संघासमोर? 50 च्या वर जाण्याचा प्रयत्न करू आम्ही। नक्कीच, सुरेश भारती भन्नाट पाव मध्ये आज आहे, तू आहे, सर्वच खेळाडू चांगली कामगिरी करतात आणि ते पाहून नक्कीच अगदी PTCतील इतर संघ सुद्धा नक्कीच नियमितपणे आपल्या संघाचा विचार करत असतात। PTCमध्ये असा कुठला संघ आहे त्यांच्या विरुद्ध खेळताना नक्कीच एक वेगळीच एक्साइटमेंट असते तुमच्या संघाला? सर्वच PTCमधल्या सर्वच टीमी चांगल्या आहेत आणि विकी स्पोर्टचा विचार केला तर विकी स्पोर्ट विरुद्ध खेळण्याचा आमचा म्हणजे माणूस वेगळाच असतो, कारण का त्यांच्यामध्ये बॉलर पण चांगले आहेत आणि बॅटमन पण सगळे चांगले आहेत। नक्कीच, या स्पर्धेला आतापर्यंत कशा पद्धतीने आपण पाहिलात, साजिदभाई शेख यांच्याबद्दल काय म्हणणार? की इथं खेळण्याची संधी दिली आणि 5 ओव्हरचा प्रत्येक सामना केला होता, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो। नक्कीच, युवा नक्कीच आणि टॅलेंटेड कॅप्टन आहेत, जे या कॅप्टनसोबत चांगले खेळाडू आहेत, तर आपल्याला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा देतोय। नक्कीच, समोर संघ आहे जो खूपच मजबूत आहे भन्नाट फॉर्ममध्ये, टॉस महत्त्वाचा होता आपल्यासाठी? महत्त्वाचा होता, जिंकला असतं तर प्रथम काय केलं असतं? क्षेत्ररक्षण। क्षेत्ररक्षण केलं असतं, प्रथम तर क्षेत्ररक्षणच करायचं मनासारखं झालंय, तर काय वाटतं किती धावांपर्यंत समोरच्या संघाला थांबवणं गरजेचं आहे जेणेकरून आपण त्या धावांचा पाठलाग करू शकता? 40-45 पर्यंत।
तू सुद्धा नक्कीच युवा खेळाडू आहेस, युवा खेळाडू आणि युवा कॅप्टन आपण पाहतोय, तर तुझा कुठला असा आवडता खेळाडू जो नियमितपणे त्याचा तू आदर्श घेऊन पुढे चाललेला आहेस? आणि प्रत्येक खेळाडूचा एक आदर्श खेळाडू असतो आंतरराष्ट्रीय किंवा टेनिसबॉल क्रिकेटमध्ये. भावेश पवार. भावेश पवार नक्कीच गौरवशाली खेळाडू आहे आणि ते महत्त्वाचं आहे कारण आपल्या भिवंडीचा तो खेळाडू आहे. तर या स्पर्धेबद्दल आणि साजिदभाई शेख यांच्याबद्दल काय म्हणशील? चांगली टुर्नामेंट आयोजन केले आणि आम्हाला खेळायची संधी दिली, त्यांना धन्यवाद. श्रीराम स्पोर्ट्स जांभळवा टीम आपल्या समोर आहे. नक्कीच हे दृश्य ऑलरेडी तुम्हाला माहिती होतं, 2-3 दिवसापूर्वीच नक्कीच ही लढत होणार आहे, सर्वांनाच माहिती होते. या संघाविरुद्ध काय विशेष अशी तयारी मैदानामध्ये दिसेल? तर विजयासाठी आपल्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेफेक पूर्ण झाली आहे, टॉस जिंकला आहे श्रीराम स्पोर्ट्स जांभळवा टीमच्या कॅप्टन भावेश यानं आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. थँक्स अ लॉट. आपण थेट जाऊया समोरच्या कक्षामध्ये जिथे नक्कीच स्वीट अँड क्लीन व्हॉइसचे मालक नबील देवकर सज्ज आहेत. थँक्स अ लॉट. थँक यू सूरज. इस वक्त 74 के लक्ष्य का पीछा करिए शिवशक्ति कोशिंबी. पहली ओवर का खेल चल रहा है, स्कोर 7. इस बीच ये गेंद आड़े बल्ले से खेलने की कोशिश, बीट हुए डॉट गेंद. पिछले मुकाबले में 70 रन की चुनौती को स्वीकारते हुए मैच को जीता था शिवशक्ति कोशिंबी ने. MS चिंचोली के सामने अब विकी स्पोर्ट के सामने 74 का लक्ष्य है. अच्छी गेंद बबलू की, लगातार 2 डॉट गेंदे सूरज के लिए. इस बीच ये गेंद खींच के मारा है, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे आ रहे हैं लेकिन गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. एक ओवर की समाप्ति, स्कोर है 13 रन बिना किसी विकेट के नुकसान पर शिव शक्ति कोशिंबी. अच्छी शुरुआत हम कहेंगे. अब दूसरे ओवर के लिए मयूर पाटिल को बुलाया गया है जो टीम के मेन गेंदबाज है. सामना करेंगे त्रिशूल. सोहेल शेख भी अब हमसे जुड़ते हुए, वेलकम सोहेल शेख, वेलकम सुफियान शेख. बाबा भी हमसे जुड़ चुके आदित्य स्पोर्ट्स के. इस बीच अगेन नीचे बैकलिफ से पुश करना चाहते थे, देखना है क्या कुछ, वह रन के लिए निकल पड़े. 22 का इशारा अंपायर का, स्कोर में 1 रन से इजाफा होगा. बढ़ता हुआ स्कोर 14 रनों पर पहुंचा है. 74 के लक्ष्य का पीछा करिए कोशिंबी स्पोर्ट्स. मयूर मुड़ते हुए, बढ़िया गेंद, थोड़ा सा पीछे रखा था, आड़े बल्ले से खेलना चाहते थे, बीट हुए डॉट गेंद. मयूर सूरज के लिए. फिर एक बार अच्छी गेंद, फिर एक बार बीट हुए डॉट गेंद. लगातार डॉट गेंदे खेल रहे सूरज. सूरज ने 5 गेंदे खेली और केवल 1 छक्का लगाया है. कहीं ना कहीं सूरज कठिनाइयों में नजर आ रहे हैं, हालांकि 74 का बड़ा लक्ष्य है. अच्छी गेंद, घूमती हुई गेंद थी, लेग ब्रेक गेंद की थी, बीट हुए वहां पर बल्लेबाज सूरज. फिर एक बार बीट हुए डॉट गेंद. मयूर पाटिल अब सूरज को पढ़कर बल्ले गेंदबाजी कर रहे. जिस तरीके से सूरज बल्ला चला रहे, पहली गेंद पर त्रिशूल ने 1 रन लिया, उसके बाद लगातार 3 डॉट गेंदे. चौथी गेंद, फिर एक बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, फिर एक बार बीट. अब दबाव बढ़ता हुआ इस वक्त शिव शक्ति कोशिंबी पर.
मयूर। इस बार नीचे बैकलिस्ट से ड्राइव किया गेंद को, रन के लिए निकल पड़े सूरज। बबलू भी नहीं चाहते सूरज को रन आउट करना। ओवर की समाप्ति, स्कोर है केवल 14 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। 74 का लक्ष्य, अब 3 ओवर में 60 रन चाहिए। अब 20 रन प्रति ओवर बनाने होंगे शिव शक्ति कौशाम्बी को अगर इस मैच को जीतना है तो। आए हुए सभी दर्शकों का हार्दिक स्वागत पड़गा के विजय मालिया साजिश शेख की तरफ से इस लेट हेमंत ट्रॉफी 2020 में। इस स्पर्धा को कामयाब करने के लिए सभी स्पॉन्सर ने कांधे से कांधा मिलाया है। विशेष आभार माननीय श्री महेश राउत जी का, जिन्होंने इस स्पर्धा के लिए फर्स्ट प्राइज स्पॉन्सर किया हमें। सेकंड प्राइज और थर्ड प्राइज पड़गा के यंग एंड डैशिंग सरपंच पराग जी पाटोले और संदीप ठाकरे ने हमें स्पॉन्सर किया है। फोर्थ प्राइज अल्फता के हार्ड हिटर बल्लेबाज मास दामू। भूपेश भोईर जी ने बहुत ही सुंदर ट्रॉफीज स्पॉन्सर किए। मैन ऑफ द मैच गिफ्ट एम्पर पांडुरंग धर्मा पाटिल, दिलीप धर्मा पाटिल, आसिफ शेख मामा पान वाले की तरफ से। इस बीच अगेन स्विंग कर दिया गेंद को, सीधे बल्ले से गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। खली बली बल्लेबाजी चलती हुई, सूरज लगातार डॉट हो रहे और टाइगर रनों के लिए जा रहे। पटकी भी गेंद, तेज गेंद थी, हुक करना चाहते थे, बीट हुए टाइगर, डॉट गेंद। बढ़िया वापसी हम कहेंगे बबलू की पहली गेंद पर छक्का खाने के बाद। वैसे भी पीटीसी क्रिकेट के हमेशा फोकस में रहने वाले ऑलराउंडर है बबलू पाटिल। इस बार गेंद को खेल दिया ऑन साइड पर, 1 रन बना, दूसरे के लिए जा रहे और 2 रन पूरे। इन 2 रनों से स्कोर बढ़ता हुआ 22 रनों पर पहुंचा है स्कोर। दिल्ली की तरह लक्ष्य दूर नजर आ रहा है। इस बार आड़े बल्ले से खेला है गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, कैच छूटा और 2 रन पूरे किए वहां पर त्रिशूल टाइगर ने। 24 रनों पर पहुंचा है स्कोर। तीसरे ओवर का खेल चल रहा है, बबलू अगली गेंद लेकर इस बार पुल कर दिया है मिड विकेट के ऊपर से, लेकिन फील्डर ने बढ़िया कैच अंजाम दिया। आउट हो गए त्रिशूल, पहला झटका लगता हुआ शिव शक्ति कौशाम्बी को त्रिशूल के रूप में। आज कहीं टिकटॉक के स्टार्स देर शाम यहाँ नजर आएंगे मेगा फिनाले में इस लेट हेमंत ट्रॉफी 2020 के। बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन भी आज देर शाम में हम देखेंगे। इस बीच अगेन बैकफुट पे जाके खेला है, गेंद नॉन स्टॉप पर जा रही है, कोई फील्डर मौजूद नहीं, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। तीन ओवर की समाप्ति, स्कोर केवल 24 रन, 1 विकेट के नुकसान पर। कौशाम्बी से जितना फासला कुकसे का है उतनी ही लंबे इस वक्त मैच से शिव शक्ति कौशाम्बी कुकसा के सामने।
केवल 24 रन एक विकेट के नुकसान पर तीन ओवर की समाप्ति। क्या कुछ होगा अगली दौर में, आइए सुनते आगे कहानी। स्वीट वॉइस के मालिक मराठी के मराठा कमेंटेटर योगी पाटिल की जुबानी। धन्यवाद नबील। तर निकित इथे मात्र समीकरण आपण जर पाहिले तर खूपच मोठं समीकरण आहे। 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथे मात्र 46 धावांची आवश्यकता आहे। खूप मोठं टार्गेट इथे मात्र विकेट्सवर खुपशे संघाने सेट केला होता। निकित प्रथम फलंदाजी करत असताना खास करून पाहिलं तर निकित बबलू पाटीलने जबरदस्त केली साकारली। बंटी पाटील सुद्धा निकित चांगलं सहकार्य केलं आणि त्याचमुळे पाहतो की निकित या ठिकाणी आतापर्यंत 3 षटकामध्ये विकेट्सवर खुपशे संघाचं या सामन्यावर वर्चस्व पाहायला मिळतो। या बंटी पाटील आपल्या षटकाला सुरुवात करतो, हलक्या त्याने मात्र फलंदाज पुश करतो या परंतु निकित सिंगल डबल्स नाही, इथे मात्र काही होणार नाही। निकित हा सामना जिंकायचा असेल तर राम ठाकरेला एक जबरदस्त इनिंग इथे मात्र साकारावी लागेल। वारंवार मोठे फटके इथे मात्र खेळावे लागतील। परंतु पाहूया तशा प्रकारचे खेळले इथे मात्र रामच्या माध्यमातून पाहायला मिळते का। टायगर बाद झाला याठिकाणी 17 धावांचं योगदान दिल्यानंतर इथे मात्र फटका मोठा खेळायचा होता परंतु निकित टायमिंग पाहायला मिळालं नाही। जोपर्यंत निकित शत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहे तोपर्यंत चेंडू मात्र सेफ लँड होतोय। 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या, सिंगल डबल सीट काही इथे मात्र सिद्ध होणार नाही। समीकरण पाहिलं तर 10 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता आहे। म्हणजे प्रत्येक चेंडूला तुम्हाला इथे मात्र सीमेरेषेच्या बाहेर फेकावं लागेल चौकार किंवा षटकाराने। बंटी पाटील पुन्हा एकदा अर्ध विकेटने करून दिले चटकोकांना। ओरपीस चेंडू स्वंग करतोय, जबरदस्त फटका चेंडू मिड विकेटच्या बाहेर फेकून देतो या टावरिंग 6 धावा। निकित आपण जर विचार केला तर सूरजने निकित इथे मात्र पूर्णपणे नाराजी केली कारण एक षटकार निकित त्याच्या बॅटमध्ये पाहायला आपल्याला, परंतु तब्बल 6 डॉट चिडू त्याने मात्र सामना केला आणि तोच दडपण आपण पाहतो की निकित या ठिकाणी शिवशक्ती कोशिंबीवर पाहायला मिळतोया। परंतु इथे मात्र राम ठाकरे जबरदस्त इनिंग साकारतोय, एक चौकार आणि एका षटकासाठी तब्बल 12 धावांवर खेळतो या। ज्याप्रमाणे मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती ते मोठे फटके आता निकित या षटकामध्ये आपण पाहतोय। पुन्हा एकदा मात्र मोठा फटका खेळायचा, परंतु बॅटच्या खालच्या दिशेने मात्र चिडू स्पर्श झाल्यानंतर त्यांच्या पाठीमागे जातोय। पहिला डॉट चेंडू या षटकामध्ये आपण पाहायला मिळतो, जसजसं डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळेल तस तसं इथे मात्र निकित भागपूरला जाताना आपण पाहू शकतो या ठिकाणी शिवशक्ती कोशिंबी संघाला। बटी शॉर्ट रन पाहे, परंतु निकित नियंत्रता या षटकामध्ये पाहायला मिळते, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु टायमिंग पाहायला मिळत नाही। चेंडू जातो या लॉंगाच्या दिशेने, कर्णधार पंकज पाटील चेंडूला कलेक्शन करतोय, तोपर्यंत या ठिकाणी फक्त एकच धाव इथे मात्र पाहायला मिळते। असं वाटलं होतं निकित या ठिकाणी एक जबरदस्त सामना रोमांचक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल, परंतु निकित आपण जर पाहिलं तर तिन्ही डिपार्टमेंटमध्ये इथे मात्र विकेट्सवर कुक्षे संघ आपलं अर्धराज्य गाजवतोय। स्लोअर चेंडू निकिता पिक करतो, चेंडू हवेत आहे, शत्रक्षक मिड विकेटला जेस करतोय करण शेलार आणि इथे मात्र पहा सोपा झेल होता, परंतु निकित झेल मात्र टिपू शकला नाही करण शेलार। कारण की जर फलंदाजाने इथे मात्र पाहिले तर 2 धावा कोणत्याही प्रकारची धाव इथे मात्र घेण्याचा प्रयत्न केला नाही, कारण शेवटच्या षटकामध्ये राम ठाकरे निकित इथे मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय। तर 4 षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होतो, एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर फक्त 1 गडी बाद 38 धावा। परंतु निकित मित्रांनो कुठे जाऊ नका, यानंतर अजून एक आपल्याला बिग मॅच पाहायला मिळेल, जय महाराष्ट्र भोईरगाव विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाडा 2 संघामध्ये दुसरा क्वार्टर फायनल सामना असेल। तर शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकासाठी आता मात्र गोलंदाज इथे मात्र सज्ज होते भूषण पाटील। पूर्णपणे वर्चस्व या सामन्यावर विकेट्सवर खुपशे संघात आपल्या पाहायला मिळतो या। चेंडूला स्विंग होऊन दिला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो, दूरवर आकाश जोशी चेंडूच्या खाली पोहोचतो या आणि कोणत्या प्रकारची मात्र चूक करत नाही, अतिशय चांगल्या पद्धतीने झेल टिपतोय। आणि की असं वाटलं की राम ठाकरे की मात्र चांगली इनिंग साकारेल, परंतु की त्याच्या या इनिंग्सवर निकित पूर्णपणे पूर्ण विराम इथे मात्र लावला जातो या गोलंदाजच्या माध्यमातून। फलंदाज बाद दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतो, निकेचा अनेक मान्यवर या ठिकाणी व्यासपीठाची शोभा वाढवताना सर्वांचं स्वर्गीय हेमंत स्मृती चषक 2020 आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे। न्यू मॅन ऋतिक मागील सामन्यातील हिरो आपण पाहतो या ठिकाणी।
परंतु निकी तिथे मात्र फिरकी चेंडू समोर पाहिला तर पूर्णपणे बीट होतोय. जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र निकीचा या षटकामध्ये भूषण पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या डावखुऱ्या हाताने गोलंदाजी साकारतो. या चेंडू पडल्यानंतर पाहिले तर आउट स्विंग येतो निकीचा लेग ब्रेकच्या रूपाने. पूर्णपणे वर्चस्व या ठिकाणी मात्र आता विकेटपट कुक्सच्या संघाचं या सामन्यावर आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी असं वाटलं तर निकीचा ऋतिककडे सुद्धा या सामन्यामध्ये एक चांगली विस्फोटक खेळी पाहायला मिळेला मिळेल. परंतु निकीचा जे सूरजने इथे मात्र इनिंग साकारली त्याचमुळे पाहतो या ठिकाणी मात्र चुका पाहायला मिळाल्या. तर पंताचा नो बॉलचा इशारा आहे. फ्रीटचा चेंडू असेल आणि फ्रीट चेंडू इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. किंवा पाहूया फलंदा ऋतीच्या माध्यमातून शॉर्ट पिच चेंडू हुक करतोय. जबरदस्त फटका आहे. शत्र हे त्याने सज्ज आहे. परंतु निकीचा कोणत्याही प्रकारे जेल टिपण्याचा प्रयत्न केला नाही. चेंडू सरळ जातो या टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर. चार धावा. हा सामना जर पाहिला तर निकीचा खूपच दूर आपण पाहतो या शिवशक्ती कोशिबे संघाच्या दृष्टिकोनातून. परंतु ऋतिकने निकीचा इथे मात्र सर्वांची मनं जिंकली आहे. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिले तर नबील जबरदस्त विस्फोट केली साकारली होती आणि इथे मात्र सुद्धा निकीचा लाख षटकामध्ये जबरदस्त फलंदाजी साकारतोय. बिलकुल ऋतिक अपनी तरफ से पूरी कोशिश कर रहे मॅच को जिताने की. निकीचा आपण या ठिकाणी आव्हानाचा पाठलाग करू शकत नाही. परंतु पराभवाचं अंतर इथे मात्र कमी करू शकता. पुन्हा ऑन साईडला जमिनीच्या साने चेंडू जातो डीप मिडविकेटच्या दिशेने. चांगला क्षेत्रशिना पंकज पाटीलच्या माध्यमातून. आता मात्र विजयाचा जो सुगंध आहे तो आता मात्र विकेटपट कुक्षे संघाच्या खेळाडूंपर्यंत मात्र दरवलतोय. कारण फक्त एक पाऊल दूर विजयापासून आणि निकीचा सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ इथे मात्र ठरू शकेल. स्वर्गीय हेमंत स्मृती चषक 2020 अंतिम चेंडू सामना करेल इथे मात्र सूरज. हलक्या तरी पुश करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडून आपल्या षटकाची इथे मात्र समाप्ती करतोय आणि आश्चर्यतेने या सामन्यावर एकतर्फा विजय विकेटपट कुक्षे संघाने मात्र प्राप्त केला. तर अनेक अनेक अभिनंदन. निकीचा पहिला संघ ठरतो या सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारा. हार्ड लक शिवशक्ती कोशिंबी अँड हार्ड लक राम ठाकरे.